महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 येथील संभाजी चौकात गुरुकुल शाळेचा बस ड्रायव्हर अनिश आवळे याच्यावर क्लीनरने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिश आवळे हे आपल्या वैयक्तिक कामासाठी संभाजी चौकातून जात असताना त्याचे सहकारी प्रकाश सोनावणे आणि आशुतोष शेत्रे या दोघांनी त्याला थांबवून डोक्यात बिअरची बॉटल फोडली. या हल्ल्यात अनिश गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्यावर आणि हातावर टाके पडले आहेत. या घटनेचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलाय. सुनील आवळे, मी राहायला संभाजी चौक आहे. काल संध्याकाळच्या दरम्यान एक प्रकाश सोनवणे आणि आशुतोष शेत्रे या दोन पोरांनी मला, मी माझ्या वैयक्तिक कामाने चाललेलो भरतनगर या रस्त्याने, त्या दोघांनी मला अडवला आणि 2 मिनिटं थांबून उलट उतरलो. तर त्यांनी बिअरची बॉटल माझ्या डोक्यात मारली आणि शिव्या गाळा वगैरे त्यांनी केलं. आधीचं आमचं काय नव्हतं, सोबत आम्ही कामाला एकाच ठिकाणी आहे गुरुकुल स्कूलमध्ये. मी ड्रायव्हर आहे आणि ते क्लिनर आहे. एकाचं नाव प्रकाश सोनवणे, दुसऱ्याचं नाव आशुतोष शेत्रे. बिअरची बॉटल टाकली डोक्यात, केली कुठल्या कुठल्या केली. आमच्याकडे प्रश्न एवढीच माहिती की योग्य तर माझ्यावर नाही झाला पाहिजे आणि योग्य ते कडक कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे. जो गुन्हा बसतो हो, डोक्याला 3 टाके आहेत, इथे फाटलंय छातीला. हात जर वार माझ्या इथे गेला असता तर. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.